भाजप हे सरकार पाडणार नाही हे यांच्या ओझ्याने पडेल की नाही ते तुम्हीच विश्लेषण करू शकता ना. पण सत्तेचा फेविकॉल इतका स्ट्रॉंग असतो की तो काही केला तुटत नाही. आणि त्यामुळे रोज ज्या प्रकाराने चाललं आहे ह्या सरकारमध्ये, मग एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यापासून मोठी यादी आहे, त्याच्यामध्ये सरकार ह्यांनी का चालवावं हा मोठा प्रश्न आहे. पण लोकशाहीमध्ये जोपर्यंत त्यांच्यातला कोणीतरी बाहेर पडत नाही तोपर्यंत पडत नाही. त्यांच्यातला कोणी बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. भाजपचा आगामी साथीदार मनसे असू शकतो का? नाही, माझी परवा उभ्या उभ्या अशीच तुमच्यासारखीच उभ्या उभ्या राज ठाकरे साहेबांची नाशिकला भेट झाली. मी प्रवासाला गेलो होतो, तेही प्रवासाला आले होते. त्यात मी त्यांना असं म्हटलं की जोपर्यंत तुमची परप्रांतीयांबद्दलची भूमिका तुम्ही बदलत नाही तोपर्यंत आमची तुमची युती होणं अवघड आहे. तर त्यावर त्यांनी मला एक खूप सकारात्मक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, काहीतरी गैरसमज होत आहे. माझं एक भाषण आहे त्याची तुला मी लिंक देतो की तू ऐक. ती उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप पॉप्युलर झाली, त्यामुळे जे पण मग मी त्यांना लगेच म्हटलं की बा इंग्लिशमध्ये परसेप्शन नावाचा शब्द आहे किंवा मराठीमध्ये समज. समजचं असं आहे की तुम्ही परप्रांतीयांविरुद्ध आहात. त्यावर ते मला म्हणाले की एकदा ये मुंबईत बसू, खूप प्रवास चालू आहे सध्या, मुंबईत जाईन तेव्हा बसेल. दोन्ही पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली असं मानता येईल? नाही, ते दोन पक्षच कशाला, आणखीनही कोणी जवळ येतील. पण त्या जवळ येण्यासाठी आमच्या काही अटी असतात, त्या अटी पूर्ण करणाऱ्यांच्याबरोबर आम्ही जातो. अदरवाईज आम्ही एकला चाललो रे चालूच आहे. म्हणजे भाजप मनसे युतीची टाळी वाजल? नाही, मी तुम्हाला काय म्हटलं की मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका जोपर्यंत बदलत नाहीत त्यावर राजसाहेबांनी असं म्हटलं की बघ काहीतरी गैरसमज आहे. म्हटलं मग गैरसमज असेल तर त्याचा गैरसमज दूर करण्याचा एक प्रोग्राम ठरवावा लागेल. समज जो आहे तो दूर करायला लागेल. आमची पार्टी ऑल इंडिया पार्टी आहे. तुम्ही उत्तर प्रदेशी टॅक्सी फोडला तर उत्तर प्रदेशमधला आमचा वोटर म्हणेल काय की बा तुम्ही मनसेवर युती करता आणि ते तर आमच्या टॅक्सी फोडतात. तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी गैरसमज आहे. म्हटलं मग एखाद्या वेळेस असं असेल की तुमची भूमिका एक आहे, कार्यकर्ते ती मानत नाहीत. नाही, समजा परप्रांतीयांबद्दलची भूमिका राजसाहेबांनी बदलली किंवा राजसाहेबांचं जे म्हणणं आहे की बघ गैरसमज आहे माझ्याबद्दल, ते गैरसमज दूर झाले, तर आमची एक 11 जणांची राज्याची टीम आहे, ती बसून निर्णय करेल. कारण मग तिथून पुढे आता कसं झालं की ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा पत्ता कशाला विचारा. मग होईल काय की गावाला जायचं आहे, मग सुरू होईल की ट्रेनने जायचं का बसने जायचं का बाय रोड जायचं का चालत जायचं का राजसाहेबांबरोबर गप्पा मारत चालत जायचं हे कळतं.